नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळीचे मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण शिकणार आहोत विषय गणित इयत्ता पहिली करिता. याच्यामध्ये पाहणार आहोत आपण गोष्ट वड्यांची. पान नंबर आहे 35. पहा आता गोष्ट वड्यांची. आता इथं एक खाऊची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये वड्या आहेत. वड्या माहित आहेत ना, तर आई बनवते आपल्या घरात, गोड असतात. आपण रवीचे रवा वडी बनवतो किंवा खोबरा वडी, कोणती वडी असते तर ती आहे. तर पाहता आईने डब्यात 6 वड्या ठेवल्या. आईने डब्यात 6 वड्या ठेवल्या. आई बाजारात भाजी आणायला गेली. रमा शाळेतून घरी आली. तिने डबा उघडून पाहिला. डब्यात तिला 6 वड्या दिसल्या. रमाच्या तोंडाला पाणी सुटले. तिने त्यातील 2 वड्या खाल्ल्या. घरी आल्यावर आईने डबा उघडला तर त्यात 4 वड्या होत्या. आई काय म्हणते रमाला? आई म्हणते, रमा तू 2 वड्या खाल्ल्यास? रमा म्हणते, आई मी 1 वडी खाल्ली. आई म्हणते, रमा तू खरं बोलतेस ना? रमा म्हणते, आई मला वडी खूप आवडली म्हणून मी आणखी 1 खाल्ली. आई म्हणते, शाबास रमा तू खरं सांगितलंस, ही घे तुला अजून 1 वडी. ही 1 वडी बाबांना दे, 1 वडी आजीला दे आणि ही 1 वडी मी खाते. पहा ह्याच्यामध्ये गोष्ट आहे वड्यांची. वड्या म्हणजे आपण जो गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आईनं डब्यात किती वड्या ठेवल्या होत्या? 6. तर पहा आई बाजारात गेली. मग रमा आली आणि तिला काय तिला दिसलं की डबा उघडून पाहिला. तिने शाळेतून आली ती घरी आणि तिला दिसल्या त्यात 6 वड्या. किती दिसल्या? 6 म्हणजे पा 1, 2, 3, 4, 5, 6 तिला दिसल्या. अशा आपण वड्याच्या ऐवजी आपण काय घेऊया? आता असे बिस्किट घेऊया. अशा हे बिस्किट घेऊया. आता हा डबा आहे समजा, तर ह्या डब्यात तिला 6 वड्या दिसल्या. 1, 2, 3, 4, 5, 6. मग तिनं काय केलं? त्यात मग तिनं त्यातल्या 2 वड्या खाल्ल्या. तिनं त्यातल्या 2 वड्या खाल्ल्या. मग घरी आल्यावर आईनं डबा उघडला. मग तिनं काय केलं? त्यातल्या अशा 2 वड्या खाल्ल्या. मग आई आल्यावर घरी तिनं असा डबा उघडला. मग तिला किती दिसल्या त्याच्यामध्ये? अशा 4 वड्या दिसल्या. मग आई म्हणते रमाला, रमा तू 2 वड्या खाल्ल्यास? तर रमा म्हणते, नाही नाही मी किती खाल्ली? 1 वडी खाल्ली. मग आई म्हणते, रमा तू खरं बोलतेस ना? मग ती म्हणते की हो आई मला वडी खूप आवडली म्हणून मी आणखी 1 खाल्ली. म्हणजे तिनं पहिले आईला काय सांगितलं? मी 1 खाल्ली. पण तिनं किती खाल्ल्या होत्या? 2. बरोबर आहे. मग शाबास, मग तू खरं बोललं रमा, तू खरं सांगितलंस ना, तर ही घे आणखी 1 वडी. मग तिला मिळाल्या आणखी 1 वडी मिळाली तिला. मग ह्या मिळाल्या कोणाला? रमाला. मग आई काय म्हणते? ही 1 वडी घे, ही बाबांना दे. 1 बाबांना दिली, 1 आपण इथं ठेवूया, 1 अशी बाबांना दिली. 1 वडी आजीला दे. आणि आता ही 1 उरलेली आहे, हे काय करते? मी खाते. तर गोष्ट वड्यांची तुम्हाला समजली का? तर याच्यामध्ये पहा गोष्ट आवडली का? आता आता सांग बरं की आईने डब्यात किती वड्या ठेवल्या होत्या? आईने डब्यात किती वड्या ठेवल्या होत्या पहिल्यांदा? तर त्या ठेवल्या होत्या 6. बरोबर आहे. रमाने किती वड्या खाल्ल्या? रमाने किती वड्या खाल्ल्या? 2. आईने रमाला खरे बोलण्याचे बक्षीस म्हणून किती वड्या दिल्या? आई काय म्हणाली? तू शाबास तू खरं बोलली म्हणून ही आणखी 1 वडी. आहे की नाही? म्हणजे
रमान पुन्हा एक खाल्ली, आईनं बक्षीस एक म्हणून आणखी एक दिली, म्हणजे रमाने आजी व बाबांना मिळून किती वड्या दिल्या? आई काय म्हणते, ही एक वडी बाबांना दे आणि एक वडी आजीला दे, म्हणजे किती वड्या दिल्या आजी आणि बाबांना मिळून? तर 2 दिल्या. आईने स्वतःला किती वड्या घेतल्या? आता ही एक वडी मी खाते असे म्हटले की नाही, म्हणजे एक. आणि शेवटी डब्यात किती वड्या उरल्या मग? तर 0. बरोबर आहे, पाहता पहिल्यापासून पहा. तर ही आईनं 6 अशा वड्या केल्या होत्या, 6 वड्या आहेत. आपण हे बिस्किट म्हणजे वड्या आहेत. तर मग आई भाजी आणायला बाजारात गेल्यावर रमाने अशा 2 वड्या डबा उघडून पाहिला, डब्यात तिला 6 वड्या दिसल्या. मग तिच्या तोंडाला पाणी, तिने 2 वड्या खाल्ल्या, म्हणजे राहिल्या किती? 4. बरोबर आहे. मग आईनं पाहिलं डबा उघडून की 4 वड्या राहिल्या. मग आई रमाला काय म्हणाली, तू 2 वड्या खाल्ल्यास ना? तर ती काय खोटं बोलते, ती म्हणते नाही नाही मी एकच खाल्ली. मग आई म्हणते, तू खरं बोलतेस ना? मग तिला समजतं. मग ती म्हणते, आई मला वडी खूप आवडली म्हणून मी आणखी एक खाल्ली, म्हणजे पहिले एक सांगितली होती तर तिने खाल्ल्या होत्या 2, है की नाही? मग आई म्हणते, आणखी एक घे शाबास, तू खरं बोलली म्हणून हे आणखी एक, म्हणजे तिला दिले मिळाल्या, रमाला 3 वड्या मिळाल्या की नाही? 2 पहिल्यांदा खाल्ले आणि 1 बक्षीस म्हणून मिळाली. आणि मग आई म्हणते की ही एक वडी घे, ही एक बाबांना दे आणि एक आजीला दे, म्हणजे ही एक बाबांना दिली आणि ही एक आजीला दिली. उरली किती त्याच्यात? 1. तर ती कोणी खाल्ली? आईनं खाल्ली. आणि मग ह्याच्यात किती उरले? 0. काही उरलं का? नाही. तर अशा प्रकारे 5 डब्यात 0 वड्या उरल्या. अशी आहे गोष्ट वड्यांची. काय आहे गोष्ट वड्यांची? आपण इथं आपण यासाठी हे साहित्य वापरलं. आता पारिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही. आपण हे काल शिकलो की हे 5 - 3 वाचायचं कसं आहे, 5 - 3. तर हे 5 आहे असं, 3. तर 5 ऐवजी आपण 1, 2, 3, 4, 5 रेषा काढल्या आणि त्यात किती काट मारायचे? 3, म्हणजे आपण 5 गोल काढूया. 1, 2, 3, 4, 5. बेरीज करायसाठी आपण रेषा ओढत जाऊ आणि वजा करण्यासाठी आपण गोल काढू. 5 गोल काढले, त्यातून किती गोल कमी करायचे? 3, म्हणजे 1, 2, 3. किती उरले? बरोबर 2. इथं डब्यात काय लिहायचं मग? बरोबर 2. तर ही आहे आडवी मांडणी. कोणती मांडणी आहे? आडवी. पुन्हा पाहता 2 - 1, मग 2 गोल काढायचे. 2 - 1 बरोबर किती? इथं आपण किती गोल काढायचे आहेत मग? 2. त्यातून किती वजा करायचे आहेत? 1 कमी करायचं आहे की नाही? आपण मग राहिला किती? 1. कोणत्याही गोलला काट मारू शकतो तुम्ही, ह्या मारा काय त्या. तर इथे राहिला 2 - 1. वाचायचं कसं? 2 - 1 = 1. आता पहा 6 - 1 = 1. पाहता 6 - 3, 4, 5, 6 त्यातून आता हे 6 बोट आहेत, त्यातून किती कमी केलं की 1 राहीन रे? 5 कमी केलं की 1 राहीन की नाही? मग 1, 2, 3, 4, 5 5 काट मारायचं, इथं 5 लिहायचं, इथं 5 लिहायचं आहे आपल्याला. आता 7 - 3, 7 - 3 = किती? 7 गोल काढायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 3, 1, 2, 3. किती उरले? 4. इथं आपल्याला मग असं 7 - 3 = 4 वाचायचं कसं? 7 - 3 = 4. आता 9 - 9. आता 9 आहेत, हे बोट पहा 9 आहेत, याच्यातून किती कमी गेले की 9 राहतील रे? काहीच करा नाही लागतील की? 0 कमी करावा लागेल तेव्हा आपलं, म्हणजे 9 0 गेला 9 राहिले. 0 काय गेल्यावर काही फरक पडतो का? आपल्याला ती संख्या मिळते 9 - 0 = 9. आता एक गणित आहे असं आहे. तर इथं आपल्याला
नऊ काढावे लागतील असे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, आणि त्यातून आपल्याला एक कमी करावा लागेल तर मिळतील आठ, नऊतून एक गेला आठ उरले, तर पहा हे झाले सगळे आडवे आडवी मांडणीतले उदाहरण। आता उभी पहा, आठ वजा दोन बरोबर इथं किती किती, आता आपण आठ गोल काढायचे आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काढले, आणि किती कमी करायचे आहेत दोन, किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा, आणि नऊ वजा पाच, आता नऊ गोल काढावे लागतील, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, त्यातून पाच कमी करायचे, एक दोन तीन चार पाच, किती राहिले चार, तर इकडे पहा याचे वाचन कसं, हे सगळे आहे ते आडव्या मांडणीतले आहेत, पाच वजा तीन म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की जे उत्तर येतं त्याला वजाबाकी म्हणतात, म्हणजे वजा कधी होतं तर मोठी संख्या पाहिजे इथं आणि इथं लहान पाहिजे, पाच वजा तीन बरोबर दोन, वाचायचं कसं आहे पाच वजा तीन बरोबर दोन, दोन वजा एक बरोबर एक, सहा वजा पाच बरोबर एक, सात वजा तीन बरोबर चार, नऊ वजा शून्य बरोबर नऊ, नऊ वजा एक बरोबर आठ, आठ वजा दोन बरोबर सहा, नऊ वजा पाच बरोबर चार, तर हे रेष असते ही, ह्या उभ्या मांडणीतली ही रेष असते अशी बरोबर म्हणतात त्याला, आणि हे आपण हे बरोबरचं चिन्ह अशा प्रकारे पहा आपण गोष्ट वड्यांची शिकलो आणि हे उदाहरणं सुद्धा शिकलो। आता हे उदाहरणं तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायचेत, असे रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही, तर तुम्हाला हे गोष्ट वड्यांची समजले असेल की नाही, तर आता हे आपण पुढची उदाहरणं नंतरच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। तर गोष्टवड्यांची ही अशी एक छान गोष्ट आहे आणि ती तुम्ही सांगायची आता, आणि त्याप्रमाणे त्या वस्तू तुम्ही द्यायच्यात, हां म्हणजे आपण वडी घ्या किंवा कोणते तुमच्या घरी जे असलं चॉकलेट घ्या बिस्किट घ्या, आणि मग ते त्याप्रमाणे उदाहरण पाहायचं ते वाचायचं आणि त्याप्रमाणे त्या वस्तू द्यायच्या ते, आणि मग तुम्हाला वजाबाकी समजेल। आणि हे उदाहरणं तुम्ही स्वाध्यायाच्या वहीत तुमच्या हा तुमचा होमवर्क आहे त्याच्यामध्ये सोडवायच्यात उदाहरणं हे, तर मला वाटतं हे छान तुम्हाला गोष्टवड्यांची समजली असेल आणि ही उदाहरणंसुद्धा समजली असतील। आणि वजाबाकी करताना असे गोल करायचे आणि त्याला काट मारायचे, बेरीज करताना आपण उभ्या रेषा घेत असतो मोजताना मोजण्यासाठी, आणि वजाबाकी करण्यासाठी असे गोल वापरायचे। तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल, आवडलाही असेल, जर आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर तुम्ही त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि काही अडचण असेल तर कमेंट्स कळवा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।